काल थोडंस अलर्ट झालो होतो मी, रागही आला होता मला, पण नंतर मी जरा शांतपणे विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की तुमच्याकडेही असं करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, नाहीतर प्रकरण जास्ती वाढलं असतं. खरं तर आय एम सॉरी, थोडासा अनकंट्रोल्ड झालो मी, पण ऋषी ज्यावेळी असं सगळं बोललं ना, म्हणजे आय मीन तुमच्या बाबतीत ज्यावेळी तो हे असं आय एम सॉरी, म्हणजे आपण हा विषय इथेच थांबवूया का? आपण कामाबद्दल बोलूया. आय होप मी इथे कंटिन्यू करू शकते. ऑफकोर्स, ऑल युअर्स, यू मे कंटिन्यू. फक्त एक विचारायचं आहे. नाही म्हणजे मी एकट्यात बसून शांतपणे विचार केला, माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं लवकरात लवकर थांबवायला हवं, कारण सगळ्यांनाच मनस्ताप होतोय या सगळ्यामुळे. म्हणजे माझ्या बाजूने बघितलं तर ऋषीने माझं नाव घेतलंय ना यात, त्यामुळे मला रुखरुख लागून राहते. ऋषीच्या बाजूने विचार करायचा झाला तर ऋषी असं का वागतोय, त्याला मी हर्ट केलंय, त्याचा इगो दुखावलाय मी, म्हणून तो चिडलाय, चिडून असं वागतोय, हो ना? मग एक काम करूया ना, मी सरळ येतो आणि त्याची माफी मागून टाकतो. म्हणजे त्यांनी काय होईल, त्याचा इगो सॅटिस्फाय होईल, शांत होईल तो, आणि ऍटलीस्ट तुमच्यावर असा आरोप नाही करणार तो. सर प्लीज प्लीज तुम्ही मध्ये नका पडू. मला माहिती आहे की ऋषीनेच तुम्हाला या सगळ्यामध्ये गोवलंय, पण लेट मी हँडल दिस. तुम्ही जर स्वतःहून ऋषीला भेटायला आलात तर प्रकरण अजून चिघळेल. मला ते नकोय. मला माहिती आहे की तुमच्या मनात तसं काही नाही आहे, तुम्ही चांगल्या मनानेच याल, पण हे ऋषीलाच काय घरीही कोणाला आवडणार नाही, इनफॅक्ट मला आवडणार नाही. आपण कामाबद्दल बोलूया का? ओके, कामाबद्दल बोलूया. स्टार्ट युअर वर्क.